आणि हा एकोणीस जनवरीच्या निमित्ताने सर्वांचं लक्ष किल्लेश्वर गडकडे लागलेलं असत. आता माझ्या कानावर एक गोष्ट आली, ही मीडिया माझ्याकडे त्याविषयी आली आणि त्यांनी माझी मुलाखत घेतली, माझ्यासमोर प्रश्न मांडले आणि मी विद्यमान आंदोलनचं सुद्धा त्या दिवशी जे मनोगत होत जे त्यांनी आव्हानात्मक गोष्टीने ते मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सितेवाडी, मड, बनकरपाटा, नारायणगाव, ताळेपाटा या ठिकाणी लोकांनी यायचं आणि शिवज्योत तिथे पेटवाचे देऊन द्यायचं. माझा प्रश्न असा हे कशासाठी आणि हे कुणाच्या मनामध्ये आलं, कुणाच्या डोक्यात आलं, कारण काय? अखंड महाराष्ट्राचा शिवप्रेमी गाड्या घोड्या घेऊन धावपळ करत वर्षातून एकदा त्या शिवजयंतीच्या असलेल्या व्यवस्थेला तिथं असलेला सन्मान करून ती ज्योत घेऊन जाण्यासाठी येतो. गाडीमध्ये जे 25 माणसं असतात त्यापैकी तुम्ही 2 लोकांना परवानगी किंवा 3 लोकांना दिली पाहिजे. शिवरायांचा जन्म किल्ल्यावर झाला. मुख्यमंत्री कुठे येतात? किल्ल्यावर येतात ना. अभिवादन कुठे घेतात? महाराजा मुद्रा कुठे घेतात? किल्ल्यावर घेतात. मग असं असताना शिवजयंत कुठं घेतली पाहिजे? आणि शिवजयंतीला तुमचा मज्जा कुणाचा खावायचा, कारण काय? कुणाच्या मनामध्ये हे यावं, हे इतकं गोड स्वप्न कुणाला पडावं? बरं, भारतामध्ये बिहारच्या निवडणुका तुम्ही केल्या, काय 10 लोकांमध्ये सभा झाली का? काल इंदापूरला पालकमंत्र्यांची सभा झाली. सिंधुदुर्गला अमित शाह साहेब येऊन गेले. म्हणजे सर्व सोयीने करायचं आणि शिवजयंतीला आणू लावायचं, कारण काय? आणि कसे ऐकतील मग लोक? मार्ग काढू, कायदा सुव्यवस्थेचं पालन करू, मर्यादा ठरवून देऊ, पण हे नवीन नवीन काय चाललं? ह्या चौकात शिवजयंत घेऊन जा, त्या तिथून मागे जा, पलीकडून मागे जा. अहो, तो शिवभक्त आहे, त्याची स्वतःच्या आयुष्याची सगळ्यात मोठी जर काय भावना असेल नागपुराची, त्या महाराष्ट्राच्या सुपुत्राची, तर त्या शिवरायांच्या निमित्ताने आपल्याला कल्पना. आणि मग माझी विनंती राहणार आहे प्रशासनाला, साहेब आपल्या सर्वांना, आपण तो कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्थेचं सगळ्या गोष्टी बारकाईने पाहताय. आणि मी तुमचं पहिलं कौतुक यासाठी करेन की करोनाच्या काळामध्ये माझ्या कलेक्टर साहेबांनी, माझ्या एसपी साहेबांनी, या तालुक्याच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. एका बाजूने हे कौतुक आहे, पण दुसऱ्या बाजूला भावना फार महत्वाच्या आहेत. आणि हे कोणी सुचवलं मला माहित नाही, तसं होणार नाही. 2 तरी माणसाला, मग तो तुळजापूर वाला असेल, तो बेडवर वाला असेल, तो औरंगाबादून आलेला असेल. हा, मुख्यमंत्र्यांची टायमिंग आहे अभिवादनाची, मला ती कल्पना. मी 5 वर्ष ते काम मी स्वतः माझ्या खात्यात केलेलं आहे, मला कल्पना आहे सगळ्या गोष्टी. माझ्या माझ्या बारकावे सुद्धा माहीत आहे. ज्या वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गडाव येतील साहेब, हा ती स्पेशली वेळ आपण पाळू, ती पाळतोच आपण, त्यावेळेला आपल्याला सोडलंच जात नाही. पण ते जे आपण म्हणाला 100 माणसं मान्य, पण दिवसभरामध्ये येणाऱ्या माणसांना वरती जायला आपण आणता कामा नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवजयंत घेणारी माणसं ही रात्री येतात. शिवजयंतीला येता उजाडल्यानंतर एकही शिवजयंत द्यायला केला बोल जात नाही. हा आमचा अनुभव आहे नंदारा, बरोबर आहे. सगळे लोक आदल्या दिवशी येतात. आपण त्या आलेल्या ग्रुपच्या 2 माणसाला व्यक्ती करून, 2 माणसं जातील आणि त्यांना शिवजोत करून खाली उद्या सन्मान पूर्वक ते किंवा शिवजोत घेत नाही साहेब पर्यंत. साहेब, मी एक शिवज्योतीला एकदा रात्रभर वरती थांबलो होतो 2016. इतकं प्रेम आहे त्यांचं किंवा इतकं त्यांच्या भावना आहे, ते पिशव्या आणतात छोटछोट्या कपड्याच्या आणि त्याच्यामध्ये ती माती ना तुळशी घडवत त्या पिशवीमध्ये टाकतात. वरती किल्ल्याची माती, वरची जी माती आपल्या मुख्यमंत्र्यांनी आता विद्यमान जे माझ्या पक्षाचे नेते आहेत त्यांनी ती माती प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येपर्यंत घेऊन गेलंच आहे. हे सगळं जाणताय आपण, हा भावनेचा विषय आहे. तर माझी विनंती राहणार आहे की माझ्या अगोदरची काही चर्चा झाली आहे मला त्याची कल्पना नाही. कदाचित मी आपल्या सर्वांची जाहीर तिकडे व्यक्त करतो. मला थोडीशी जास्त माणसं असल्यामुळे थोडासा उशीर झाला आमच्यापर्यंत यायला. आपले आपलं इन्फॉर्मेशन आम्हाला मिळालं की आजची आमची मीटिंग आहे महत्वाची, मला थोडासा उशीर झाला आता पाहतोच. परंतु माझी सर्वांना दोन आणि सहकार्य 100% राहणार साहेब. शिवभक्तांच्या वतीने आमची तुम्हाला विनंती एवढीच राहणार आहे की आलेल्या माणसाला 2 माणसाला शिवजीत घेऊ द्या, ती फुटभर माती त्याच्या बाळाला लावू द्या
त्याच्या हस्तिला कपडे पिशवीमध्ये टाकू द्या आणि ते चटकन मागे जाऊ द्या. आपण सर्व सहकार्य करू एवढा शिवज्योतीच्या निमित्ताने सांगतो. कृपया लोकांना कल्पना आली असेल तर त्या कल्पनेला माझा 100% त्या ठिकाणी विरोध आहे आणि आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करायला आपल्या सर्वांच्या सहमतीने अशी त्या ठिकाणची विनंती आपल्या सर्वांना करू.